वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणानं संपूर्ण देश ढवळून निघाला आता खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगानं गुन्हा दाखल केलाय मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमीनं खेडकर यांचं प्रशिक्षण थांबून त्यांना परत बोलावलंय पंतप्रधान कार्यालयापासून ते कार्मिक मंत्रालय राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राज्य सरकार जिल्हा प्रशासन जिल्हा आरोग्य प्रशासन अशा सगळ्या संस्थांनी खेडकर यांच्याबाबत अहवाल मागवलाय मनोरमा खेडकर यांना अटक झालीय दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायमच आहे थोडक्यात काय तर पूजा खेडकर यांच्या कारनाम्यामुळं या प्रकरणाची देशभर चर्चा झाली पण या सगळ्या राड्यात या आधी देशभर गाजलेलं पोरस्कार अपघाताचं प्रकरण थांडवलंय का हे बघणं महत्वाचं ठरतंय कारण दोन्ही प्रकरणात लाडक्या देवट्यांनीच आई वडिलांना कामाला लावलंय एक एक प्रकरण बाहेर येत गेलं नाट्यमय घडामोडींमुळ पुणे पोलीस आरोग्य व्यवस्थापन या सगळ्यांचा अक्षरशः बाजार उठलाय थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात यावं लागलं त्यामुळंच आजपर्यंत पुरस्कार अपघात प्रकरणात काय काय झालं हे बघणं महत्त्वाचं ठरतंय पगमध्ये मद्यपान करून सुसाट पुरस्कार चालवत वीस मे रोजी पुण्यातील कलेनीनगर भागात भीषण अपघात घडला यात दोन आयटी अभियंत्यांना आपला जीव गमवा लागला आता या दोघांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अहवाल बाल न्याय मंडळात दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला आणि चालकाच्या अपहरण प्रकरणात त्याच्या आजोबाला जामीन मिळालाय याशिवाय कोझी पप मालक नमन भुतडा कोझी पबचे व्यवस्थापक सचिन काटकर ब्लॅक पबचे मालक संदीप सांगळे ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश शेवान ब्लॅकच्या बार काउंटरचा व्यवस्थापक जयेश गावकर यांचा जामीन झालाय अपघातानंतर दाखल झालेल्या काही गुन्ह्यात विशाल अग्रवाल यांनाही जामीन मंजूर झालाय पण रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात मुलाचे आई आणि वडील ससून मधील डॉक्टर आणि कर्मचारी तसेच नमुने बदलण्यात मदत करणारे दोन आरोपी अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत या गुन्ह्याचा तपास अद्याप सुरू आहे ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनर शिपाई अतुल घाटकांबळे आर्थिक व्यवहार करणारे आशपाक मकानदार आणि अमर गायकवाड हेही अन्य पाच जण कोठडीत आहेत या प्रकरणात मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लिहायची सुनावलेली शिक्षा ही देशभर गाजली सध्या मुलाने या शिक्षेचा मान राखत तीनशे शब्दांचा निबंध सादर केला पण ही शिक्षा सुनावणाऱ्या बालन्याय मंडळाच्या सदस्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस समितीनं केली आहे या प्रकरणात अजूनही एका कळीच्या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे हा प्रश्न म्हणजे मुलाला प्रौढ घोषित करणार का मुलाला प्रौढ घोषित करण्यासाठी साठ ते नव्वद दिवसांची प्रक्रिया आहे त्यानंतर मुलाला प्रौढ ठरवण्याबाबत निर्णय होतो कोणत्याही अल्पवयीन मुलाला प्रौढ घोषित करायचा असेल तर तसा अर्ज पोलिसांनी मंडळात दाखल करणं गरजेचं आहे या अर्जाचा विचार करत त्यावर निर्णय घेण्यासाठी मंडळ एक समिती स्थापन करतं बालने काळजी आणि संरक्षण कायद्याच्या कलम पंधरामध्ये असं नमूद केलंय की सोळा ते अठरा वयोगटातील कोणतंही मूल एखाद्या अपराधा बाबतीत फौजदारी न्यायालयात हस्तांतरित केलं जाऊ शकतं ज्याची व्याख्या त्याच कायद्याच्या कलम दोन मध्ये आहे आपले पूजा खेडकर आणि पोरश अपघात या दोन्ही प्रकरणांवर लक्ष असणारच आहे यात ज्या काही घडामोडी घडतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू या दोन्ही प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा